नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करूया आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. आपण यावर्षी उन्हाळी टोमॅटो हंगाम उन्हाळी टोमॅटोची लागवड करणार आहे. या संदर्भात आजचा हा व्हिडिओ होणार आहे. आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि हो, जे कोणी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आणि ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर घंटी बटनही दाबून घ्या. म्हणजे काय होईल की येणाऱ्या काळातील सर्वच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, आपण यावर्षी उन्हाळी टोमॅटोचं नियोजन आखलं, परंतु मित्रांनो, आपण मागल्या वर्षी टोमॅटोची लागवड करताना आपल्याला आलेला कोणत्या गोष्टीचा अनुभव, त्याचबरोबर पद्धतीने आपण त्या प्लॉटमध्ये केलेलं ॲनालिसिस आपण एका नोंदवहीत लिहून ठेवलेलं, त्या गोष्टीचा सर्व विचार करून आपण ह्यावर्षी आपल्या नवीन टोमॅटोच्या लागवडीसाठी आपण उतरलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी आपण ह्यावर्षी उन्हाळी टोमॅटोची लागवड करणार आहे, तर आपण रानाची नांगरट करून घेतली, त्याचबरोबर रान फणून घेतलं, त्यानंतर रानाला एकदा रोटर करून घेतला, जेणेकरून सर्व खरटं ढेकळं फुटून गेली आणि आपल्याला मऊ अशी माती मिळाली. तर शेतकरी मित्रांनो, हे सर्व आपण करत असताना आपण काय केलं की 5 फुटानं रानात पहिल्यांदा बेड पाडून घेतले. तर मित्रांनो, आपण ज्यावेळी बेड पाडतो, आपण दरवेळी बघितलं की आपण मध्ये फण टाकून बेड पाडतो, जेणेकरून मध्ये आपल्याला जे बेडसरडोस असेल किंवा खतं असेल हे आपल्याला भरता येतील. तर मागल्या वर्षीत आपण जसं म्हणलं की आपण मागल्या वर्षीचा पूर्ण अनुभव पुढे ठेवूनच यावर्षी आपण शेतीत उतरलो, तर आपण नक्की त्याच्यावर विचार सुरू झाला होता. आपण काय केलं यावर्षी की डायरेक्ट आपण काय करायचो की शेणखत आणायचं ठेवायचं आणि डायरेक्ट बेडमध्ये भरत होतो. तर ते न करता ह्यावर्षी आपण नक्की त्याच्यावर पूर्ण विचार विनिमय करून काय केलं की आपण शेणखत 2 महिना अगोदरच आपल्या शेतात सावलीला आणून ठेवलेलं, आणि ती शेणखत सावलीला ठेवून त्याच्यावर आपण वेस्ट डिकम्पोजर आणि पाण्याचं समिश्रण करून त्याचं पूर्ण 2 महिना आपण त्याच्यावर शिंपडत होतो. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच याचा आपल्याला एवढा छान असा फायदा मिळाला की त्या 2 महिन्यात ते आपल्याला जे शेणखत तयार झालं ते पूर्ण 100% विघटन झालेलं आणि कुजलेलं खत मिळालेलं आहे. तर याचा फायदा काय झाला की हे शेणखत कुजल्यामुळे आपल्याला त्यामध्ये नत्रस पूरत पालाचे आपल्याला जीवाणू ॲक्टिव्ह जीवाणू मिळाले आणि हे शेणखत आपण आज त्या बेडच्या नाळीमध्ये भरून घेतलं. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यावर आपण विचार केला होता काय होतं की जे आपण डायरेक्ट उकरिंड्यातून आणून शेणखत डायरेक्ट ज्यावेळी आपण रानात टाकतो त्यावेळी आपल्याला त्याचे फायदे आहेत, पण ते लेट होतात आणि त्यावर त्याच्या अगोदरच आपल्याला तोटे पाहायला मिळतात. तर जे आपण शेणखत टाकतो मित्रांनो डायरेक्ट उकरिंड्यातलं, तर ते काय होतं की ते अर्ध कुजलेलं शेणखत असतं, ते काय पूर्ण विघटन झालेलं किंवा पूर्ण कुजलेलं नसतं. जर आपण बघितलं तर ते शेणखत आपल्याला हायसं मोठ्या स्वरूपात पाहायला मिळतं. तर ह्यामुळे काय होतं, ज्यावेळी आपण ते परत मातीआड करतो रानात, त्यावेळी ते परत रानात कुजायचं चालू होतं आणि रानात कुजत असताना मित्रांनो आपल्याला ते हीट तयार होते. हीट तयार होत असताना त्याचबरोबर कुजताना त्याला ऑक्सिजनची बी गरज लागते. ह्या सर्व गोष्टी होत असताना जे आपण रोपांची लागवड करतो त्या लागवडीत आपल्याला त्याचा तोटा पाहायला मिळतो. एकतर त्याचा काही फायदा जास्त मिळत नाही आणि ह्या तोट्यामुळे रोपांची मूळ कुज असेल, मुळांची प्रॉपर वाढ होत नाही, मग ह्या गोष्टीतून आपल्याला उत्पादनावर तोटा पाहायला मिळतो. ह्याचाच विचार करून आपण ह्यावर्षी 2 महिन्या अगोदरपासूनच हा प्रयोग केला आणि हा प्रयोग सक्सेस बी झाला. आपल्याला पूर्ण असं कुजलेलं आणि विघटन झालेलं खत मिळालं. तर आपण काय केलं की आपण 1/2 एकराचा प्लॉट ह्यावर्षी आपण जी निवड केली त्यामध्ये आपण पूर्ण कुजलेलं 2 टन खत आपण हा बेडमध्ये भरून घेतलेलं आहे आणि 2 टन खत भरून आपण त्याला मातीआड केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, नक्की लक्षात घ्या की आपल्याला शेती करताना जे पूर्व चालत गोष्टी आलेल्या आहेत त्यापेक्षा वेगळं आपण नक्की प्रयोग करून आणि ती प्रयोगाची पूर्ण मांडता करताना किंवा त्याची सगळी मांडणी करताना आपल्याला ते लिखापडी पण ठेवणं खूप गरजेचं आहे. नक्कीच मित्रांनो, जोपर्यंत आपण लिखापडी ठेवू शकत नाही, जोपर्यंत आपल्याला प्रत्येक पिकाच्या आपण नोंदवह्या करू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला फायदा तोटा आणि झालेलं नुकसान किंवा न होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला समजणार नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, आपण मागल्या वर्षी रासायनिक खतचा बेसळ डोस पण आपण दिला होता, पण ह्यावर्षी त्यापेक्षाही आपण खूप कमी बेसळ डोस केलेला आहे. रासायनिक खताचं काय व्हायला लागलं आहे, जे वाढणाऱ्या किमती आहेत आणि त्यातून न येणारे रिझल्ट यामुळे सुद्धा आपल्याला शेती तोट्यात व्हायला लागले. ह्यावर्षी आपण फक्त DAP घेतलेलं आहे, जे की 1840 नावानं त्याचे घटक येतात. 2 बॅगा आपण नंतर बेडमध्ये टाकून पूर्ण बेड आपण मुजवून घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण आता काय व्हायला लागलं आहे की आपलं जे शेणखत असेल, ऑर्गॅनिक खत असेल, कंपोस्ट खत आहे, त्याचबरोबर गांडूळ खत आहे, ह्या गोष्टी आपण आपल्या शेतीत खूप वाढवल्या पाहिजेत.
जोपर्यंत आपल्या आपण स्वतः आपल्या शेतीचा ऑर्गॅनिक कर्ब वाढवत नाही तोपर्यंत आपण आपली शेती फायद्यात आणू शकत नाही, आपण खूपच तोट्यात जाणार आहे. मागल्या वर्षीचा जर विचार केला तर ह्या वर्षी त्यापेक्षा महागाई जास्त वाढलेली आहे. खताचे दर दर 2-4 महिन्यालाच वाढत चाललेले आहेत. ह्या सर्व गोष्टी होत असताना आपल्याला रासायनिक जर खतं बेसुमार वापरायला लागलो तर नक्कीच आपण तोट्यात जाणार. त्यामुळे आपण ही नैसर्गिक खतं, शेणखत, ऑर्गॅनिक खत, हे कंपोस्ट खत हे आपण वापरण्याचा विचार केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बेड मुजवून घेतल्यानंतर आज आपण आता पूर्ण ठिबक टाकून घेणार आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसानंतर आपण लागवडीला प्रारंभ करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपले काही जर प्रश्न शंका असतील तर ते मला कमेंट करा. आणि हो, अजूनही आपण जर आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, घंटी बटनही प्रेस करून घ्या. आणि आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा. तर चला तर मग लवकरच भेटूया आपल्या एका नवीन भागात. वावर आहे तर पावर आहे. धन्यवाद मित्रांनो.